संविधान दिन के अवसर पर आज शहर में एक रैली का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में नागरिक सहभागी हुए। तो आइए सुनते हैं इस मौके पर जिलाधिकारी विनय गौड़ा ने क्या कहा इस खबर में। समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिति चंद्रपुर द्वारा संविधान दिन मौके पर संविधान सम्मान दिन रैली और प्रबोधन सभा का आयोजन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला परिसर में किया गया। कार्यक्रम की शुरुआत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके पूर्णाकृति पुतले को पुष्पमाला अर्पण कर की गई। इसमें उद्घाटक के तौर पर जिलाधिकारी विनय गौड़ा, मुख्य संयोजक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिति प्रवीण खोबरागड़े आदि मान्यवरों की मौजूदगी थी। रैली की शुरुआत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला परिसर से की गई। मुख्य मार्ग से गुजरती हुई यह रैली नागरिकों के आकर्षण का केंद्र बनी। तो आइए सुनते हैं इस समय जिलाधिकारी विनय गौड़ा ने इस संदर्भ में क्या जानकारी दी। नमस्कार, आज 26 नवंबर संविधान दिवस आहे। या दिवसच्या निमित्ताने मी पूर्ण चंद्रपूर वासियांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी संविधानचं मौल्य हे स्मरण करून आपल्या जीवनामध्ये पण हे पूर्णपणे पालन करण्यासाठी सर्व प्रयत्न करूया। याच्या माध्यमातून आपला समाज, आपला राज्य आणि आपला देश पुढे जाईल। धन्यवाद। तो वही मुख्य संयोजक प्रवीण खोबरागडे ने भी संदर्भ में जानकारी दी। आज मी प्रवीण हेमचंद्र खोबरागडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीचा प्रमुख संयोजक। आज आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 देशाला संविधान अर्पण केलं, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 झाली। तेव्हापासून सारा देश संविधानावर चालत आहे आणि संविधानाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। कोणतंही सरकार असो, काँग्रेस असो की बीजेपी असो, संविधानाची अंमलबजावणी बरोबर करत नाही आहे। त्यासाठी आम्ही ही जनजागृती रॅली आणि जागरण सभा सर्व कार्यक्रम घेऊन आम्ही संविधान जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। संविधान काय, बाबासाहेबांनी त्यात काय तरतुदी केल्या हे लोकांना माहीत असलं पाहिजे, कारण त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्वप्रथम ओबीसीसाठी तरतुदी केल्या होत्या। तर म्हणून बाबासाहेबांनी सर्वांचा, सर्व जाती धर्माचा विचार संविधानात केलेला आहे। म्हणून संविधान काय आहे हे सर्व जनतेला कळावं म्हणून आम्ही संविधान रॅली आणि संविधान सभेचं आयोजन करत असतो। धन्यवाद। सी टी व्ही के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।